मी डॉक्टर काळे, मी काजी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या काजी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे ऑर्थोपेडिक ऑपरेशन होतात. मोहोळ तालुक्यातील रस्ते खराब. सोलापूर झेडपीसमोर भीम टायगर सेनेने घातला जागरण गोंधळ. याबाबत अधिक माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील अष्टी या गावाला जाणारा रस्ता खराब झाल्यामुळे दुरुस्तीच्या मागणीसाठी भीम टायगर सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या समोर जागरण गोंधळ आंदोलन करण्यात येऊन लक्ष वेधण्यात आले. सेनेचे तालुका अध्यक्ष लखन घाटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. यावेळी बोलताना घाटे म्हणाले की मौजे अष्टी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हे गाव सोलापूर पुणे नॅशनल हायवेपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. अष्टी गावातून भांबेवाडी, हिंगणी व इतर 3 गावाला जाणारा रस्ता आहे. अष्टी गावाला जाणारा रस्ता 15 वर्षापूर्वी केला होता. अष्टी हे गाव 4 ते 5 हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. इतकेच नव्हे तर अष्टी गाव हे नदीकाठचे गाव आहे, त्यामुळे गावात ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. रस्त्यात 1 ते 1.5 फुटाचे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यात पडून अनेक नागरिक जखमी झालेले आहेत, असे ते म्हणाले. पहा, लखन घाटे भीम टायगर सेना मोहोळ तालुका अध्यक्ष. मी ह्याच्या आधी मी जागरण गोंधळचा कार्यक्रम 24/4 आष्टी गावामध्ये केलेला होता. तरी प्रशासनाने खोटं आश्वासन देऊन गावाची पिळवणूक करत असल्याने जनतेला जाणून बुजून त्रास करत आहे. त्यांना जागा करण्यासाठी आज आम्हाला वेळ आलेली आहे जागरण गोंधळ घालण्याची. कलेक्टर साहेबाला सुद्धा आम्ही वारंवार सांगून येऊ, सर आम्हाला व्यक्तिगत अवस्था चालू आहे रोडची, तर सर म्हणजे आम्ही 2024 ते 2023 पर्यंत घेऊ. पण गेल्या बारे नव्हे आम्ही तसंच ऐकलं सरच्या विनंतीला मान देऊ. अजूनही तरी त्यांचा कुठलाही त्यांनी ठाण निर्णय घेतला नसल्यामुळं आम्हाला आज कलेक्टर ऑफिसवर जागरण गोंधळ घालण्याची वेळ आलेली आहे. तरी शासनाला माझी कळकळून आणि नम्रची विनंती आहे, लवकरात लवकर आष्टे, बांबोडी, हिंगणी इतर या गावाला जाणाऱ्या रस्त्याची ताबडतोब मंजुरी मिळावी आणि काम चालू करावं, ही आमची अपेक्षा आहे सर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.